शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वंचित बहुजन आघाड़ी द्वारा संपूर्ण महाराष्ट्र में एसटी बस सेवा शुरू करने के लिए हिंगनघाट डिपो मैनेजर मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और परिवहन मंत्री अनिल परब को निवेदन दिया गया। 12 अगस्त को राज्य में एक साथ डफली बजाओ आंदोलन के जरिए वंचित बहुजन आघाड़ी ने राज्य शासन को इशारा दिया कि जल्द ही एसटी सेवा बहाल करे। लॉकडाउन के दौरान बहुत से रोजगार बंद हो गए हैं, छोटे व्यापार के साधन भी नहीं रहे। आने वाले दिनों में गणपति उत्सव शुरू होने वाले हैं, जिसके लिए लोगों को एसटी से सफर करना पड़ता है, लेकिन इस वक्त एसटी सिर्फ जिला अंतर्गत सेवा शुरू है, जिसे बहाल करके पूरी तरह शुरू करने की मांग को लेकर आज हिंगनघाट बस स्टॉप पर डफली बजाओ आंदोलन किया गया। इस डिपो मैनेजर को निवेदन दिया गया। इस अवसर पर बहुजन वंचित आघाड़ी के डॉक्टर उमेश बावरे, मनीष कामले, दिलीप कहके, जीवन उरकुड़े, विजय फुलझेले और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। आज राज्यात बहुजन वंचित आघाड़ी द्वारे बस सेवा सुरू व्हावी डफली बजाओ आंदोलन करण्यात येत आहे। त्याचबरोबर हिंगनघाट सुद्धा डफली बजाओ आंदोलन सुरू करण्यात आले। त्यावेळी बहुजन वंचित आघाड़ीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हिंगनघाटच्या बस स्टॉपवर डफरी वाजवून आपला निषेध नोंदवला आणि शासनाला बस सेवा लवकरात लवकर सुरळीत चालू करून लोकांचा हिरावलेला रोजगार, त्यापासून मिळणारे उत्पन्न सगळ्या गोष्टीसाठी आज हिंगनघाटमध्ये डफली बजाव आंदोलन करण्यात आले। ॲक्च्युली श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे वंचित बहुजन आघाडी हिंगनघाट याच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय परिवहन मंत्री आणि एसटी डेपो हिंगनघाट यांना निवेदन देण्यात येत आहे। आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहे की बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, कारण की जे काम करतात बसमध्ये ते लोक त्रस्त आहे। सामान्य नागरिक, शेतमजूर, मोलमजूर ज्या सगळ्या डिपेंड आहे या बसेसवर आहे। आज समोर गणपती येणार आहे, गणपतीसाठी सेवा इकडल्या तिकडले लोक जाणार आहेत, त्याच्यामुळे हा बसेसचा प्रॉब्लेम आहे। तर लवकरात लवकर तुम्ही बसेस सेवा सुरू करण्यात यावी। आज करोना व्हायरसमुळे लोक त्रस्त झाले आहे। आज ॲटो रिक्षावाले असो, बसवाले असो, पानटपरीवाले असो की सामान्य नागरिक असो, ढोल वाजवणारे असो की बँजो वाजवणारे असो, सगळे चांभार असो, सगळे लोक त्रस्त झाले आहेत। तर महाराष्ट्र शासनाला आमचं हे निवेदन आहे, तुम्ही लवकरात लवकर बस सेवा सुरू करा, ज्याच्यापासून जनसामान्याच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे आणि सुटणार आहे। बाळासाहेबाचा आदेश आहे आज, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर गव्हर्नमेंटनी जर याच्यावर हे नाही केलं तर यांच्यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट।